काय करताय तुम्ही? चला राजू आली ना तुझ्या याच्यात फोटो घ्या शाडो कसले येऊ लागले फोटो घे तुझे बोला सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद ॲडव्होकेट योगेशची थोरात हे सिडकोच्या आणि त्यांचे सहकारी सिडकोच्या ज्या मूलभूत सुविधा असतात त्या सुविधाच्या मागणीसाठी सिडको कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले होते. आज त्या परिसराचे आमदार संजयजी शिरसाट साहेब असतील, जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलजी चोरड्या साहेब असतील, आमचे नागेशजी असतील. आम्ही सगळेजणं जाऊन त्या सिडको प्रशासकाची भेट घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं हे सगळं काम याच्या अगोदर व्हायला पाहिजे होतं. जी सिडको ह्या नागरिकाकडून बेटरमेंट चार्जेस वसूल करते, जी सिडको ह्या सगळ्या नागरिकांकडून टॅक्स वसूल करते, त्या सिडकोची जबाबदारी आहे की त्यांनी मूलभूत सुविधा त्या ठिकाणी दिल्या पाहिजे आणि त्याच बाबतीत आमची चर्चा या ठिकाणी झालेली आहे. आजचा त्यांनी आम्हाला या ठिकाणी प्रशासनाने आश्वासन दिलं आहे, शब्द दिला आहे की आम्ही मुंबई कार्यालयामध्ये त्याची बैठक लावू आणि ज्या ज्या सुविधा या परिसरामध्ये द्यायच्या आहे त्या लवकरात लवकर त्या सुविधा देण्याचं काम सिडकोकडून चालू करण्यात येईल. आणि त्याच आश्वासनामुळं आम्ही योगेशजी थोरात यांना विनंती केलेली आहे. आज त्यांचं उपोषण या ठिकाणी तुर्तास थांबलेलं आहे. नक्कीच एका महिन्याच्या आत जर हे काम चालू झालं नाही तर याच्यापेक्षा मोठा लढा या ठिकाणी उभारला जाईल आणि निश्चितच सरकार म्हणून आम्हाला खात्री आहे की सरकार दरबारी सरकारी सरकारचा पक्षाचा जिल्हाप्रमुखसुद्धा म्हणून आम्ही ही जबाबदारी ही भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि सिडकोमधील सगळ्या समस्यांचं निराकरण येणाऱ्या काळामध्ये करून देऊ. यानंतरच्या लढ्यात शिवसेना सिडकोवासियांच्या पाठीशी आहे. यानंतर त्यांना कोणत्याच पद्धतीचा लढा उभारावा लागणारच नाही, त्यासाठी आम्ही काम करू. सिडकोने आज या ठिकाणी आम्हाला असं असं आश्वस्त केलं आहे की येत्या 7 दिवसांमध्ये ते त्यांच्या आमच्या सबसिडीमधील ज्या मूलभूत ज्या सेवा सुविधा ज्या आहेत त्या संदर्भातला लागणारा सर्व खर्च आणि त्या संदर्भातला प्रस्ताव हे 7 दिवसाच्या तयार करणार आहेत आणि तो तयार करून तो त्यांच्या MD साहेबांकडे तो दाखल करणार आहे. तो प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्याची जी प्रशासकीय मान्यता वगैरे जी आहे तर त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आपले जिल्हाप्रमुख जे आहेत माननीय श्री राजेंद्रजी झंझाळ या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांच्या वतीने आश्वस्त केल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी समाधान व्यक्त करतो आणि आम्ही अशी आशा करतो की लवकरात लवकर तो प्रस्ताव दाखल होईल. त्याला जो काही लागणारा निधी असेल तो तात्काळ या ठिकाणी राजेंद्र भाऊंनी ते सांगितलं आहे की ते त्यांच्या लेवलवरती त्या सर्व गोष्टी करून घेतील आणि तात्काळ या ठिकाणी 1 महिना 2 महिन्याच्या ते काम सुरू होईल. त्यामुळे आज आम्ही अत्यंत समाधानी आहोत. राजेंद्र भाऊ झंझाळांचे आम्ही विशेष आभार मानतो. समस्त आमच्या उपोषणाला पाठिंबा देणारे जेवढे काही पक्ष असतील, रिपाई पक्ष असेल, त्याच्यानंतर मनसे असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि सोबतच या ठिकाणी माझ्यासोबत उपोषणात बसलेली तमाम जवळपास 300-350 साऊथ सिटीतील रहिवासी यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.